ही घटना है यवतमाळ शहरातील अकोला बाजार येथील येवली येथे घडली असून विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आलाय. ओम प्रल्हाद चव्हाण वय वर्ष 16 राहणार यावली असं मृतकाचं नाव आहे. उमा शेतातून घराकडे परत येत असताना नदीवर हातपाय धुण्याकरता गेला होता. दरम्यान पाय घसरून नदीच्या खोल पाण्यात पडलाय. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानं गावकरी धावून आले, मात्र ओमचा शोध लागला नाही. दरम्यान घटनेची माहिती तहसीलदार यवतमाळ आणि वडगाव जंगल पोलिसांना देण्यात आली. आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आलाय. पथकानं शोध मोहीम सुरू केली, परंतु रात्री उशिरापर्यंत ओमचा शोध लागला नाही. शेवटी सोमवारी सकाळी गावातील तरुणांनी काटेरी ताराला दगड बांधून डोहात सोडून शोध घेतला असता ओमचा मृतदेह गळाला लागलाय. खोल डोहात फसल्यानं ओमचा मृत्यू झाला. दरम्यान शव पाण्याबाहेर काढून उत्तर तपासणी करता यवतमाळ येथे रवाना करण्यात आलाय. ओमा नुकताच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी 11वीच्या वर्गात प्रवेश केला होता. त्याच्या मागे आई वडील बाहू बहीण असा परिवार आहे. मणमिळाऊ स्वभावाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनं घटनेतील सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते. पुढील तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलीस करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार यवतमाळ.